तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम फ्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रफुल्ल पवार तुम्हा सर्व मित्रांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की GDS म्हणजेच ग्रामीण डाकसेवक ज्या तीन पदासाठी 3650 महाराष्ट्रामधून वॅकन्सी आल्या होत्या, त्यासाठी तुम्हाला माहिती आहे तीन पदं, BPM म्हणजे ब्रांच पोस्टमास्टर आणि ABPM म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि डाक सेवक या तीन पदासाठी पोस्ट आलेल्या होत्या. पण मित्रांनो, यासाठी RTIच्या अहवालातून एक माहिती समोर आलेली आहे, ती म्हणजे तब्बल 9 लाख फॉर्म आलेले आहे. आणि ते खरंच फॉर्म 9 लाख आहेत का या गोष्टीची आज पडताळणी करणार आहोत. हा एक्झाम यूट्यूब चॅनलवर हे एक्सक्लुसिव्ह चालवत आहे आणि 30/1/2020 हे लेटर आहे. बघा मित्रांनो, तुम्ही इथं ॲप्लिकेशन अंडर RTI Act 2005 अंतर्गत हे आपण हा विषय आहे आणि रेफरन्स काय दिला आहे, युअर RTI ॲप्लिकेशन डेट इन 18/12/2019, RTI अफील डेट इन 20/1/2020. आता याच्यामध्ये आपण तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली होती आणि हे म्हटलं होतं यामध्ये किती फॉर्म आले याविषयी सविस्तर आपण माहिती घेतली होती. आता इथे बघू शकता तुम्ही 6 नंबरचा नमुना जे आहे पॉईंट क्रमांक 6 मध्ये बघा मित्रांनो, इथं काय म्हटलं आहे, हाऊ मेनी स्टुडंट्स डीड अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ GDS महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रातून किती लोकांनी इथे अप्लाय केलेलं आहे. इथे म्हटलं होतं टोटल ॲप्लिकेशन रिसिव्ह फॉर्म सबस्क्राईब करा. मित्रांनो, 9,02,734 फॉर्म ते कसे आले आहेत, बरेचसे असे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांनी 20 पैकी 20 प्रेफरन्स दिलेले आहेत, बरेचसे असे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांनी 20 पैकी फक्त 5 प्रेफरन्स दिले आहे आणि बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांनी 5, 7 किंवा 10 अंदर, म्हणजे मित्रांनो 70% असे विद्यार्थी आहे ज्यांनी 10 अंदर प्रेफरन्स दिले आहे आणि फक्त 10% विद्यार्थी आहे ज्यांनी 20 पैकी 20 प्रेफरन्स दिलेले आहे. बघा मित्रांनो, 20 प्रेफरन्स तुम्ही दिले असते तर नक्कीच तुमच्या लागण्याची आशा ह्या पल्लवित झाल्या असत्या. पण आता सुद्धा काही घाबरण्याची गरज नाही मित्रांनो, कारण की डाक सेवकमध्ये GDSमध्ये असं होतं की विद्यार्थी लागूनसुद्धा जॉईनिंग करत नाही. अशा वेळेस मग काय होते, तुम्हाला परत तिथं SMS पाठवण्यात येईल, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि तुम्हाला तिथं बोलवण्यात येईल. मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी सांगायची झाली, तुम्ही GDSचं सिलेक्शन, तुम्हाला जे डाक विभाग पाहिजे होता त्या व्यतिरिक्त तुमचं कुठेही सिलेक्शन झालं तर बिलकुल मित्रांनो काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला 2 वर्षात परत तुम्हाला जिथं पाहिजे तिथं तुम्ही येऊ शकता. तुम्ही मित्रांनो सिलेक्शन कुठेही व्हा, आजच्या कंडिशनला नोकरी हे अतिशय महत्त्वाची आहे आणि बेरोजगारीचं भीषण संकट आपल्या वरती आहे. कारण की मित्रांनो तुम्ही बघू शकता साधारणतः 9,02,734 कधी फॉर्म आले असेल तर अतिशय बेरोजगारीचा हा टक्का वाढलेला आहे. तुम्ही मित्रांनो जॉईनिंग करून घ्या आणि येणाऱ्या काळात आपला दुसरा अभ्यास करत राहा. तुमच्यासाठी मित्रांनो हेच एक संदेश होईल, फॉर्म एवढे आलेच आहे आणि मित्रांनो ही माहिती सविस्तर खरी आहे, आपण कोणीच यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. कारण की इथे तुम्हाला बघेल सहाय्यक निदेशक डाक तथा डाक सेवा स्थापना यांचे अधिकाऱ्यांची इथं सहीसुद्धा आहे. म्हणजे बघा मित्रांनो हे लेटर ओरिजिनल असून कुठल्याही प्रकारचं यामध्ये घोटाळा नाही आहे आणि कुठूनच हे फ्रॉड लेटर नाही. मित्रांनो सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि रिझल्टविषयी बोलायचं झालं मित्रांनो, येणाऱ्या 8 दिवसात नक्की रिझल्ट लागण्याचे 90% चान्सेस आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.